चलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण एक नवीन प्रकरण या ठिकाणी पाहलो पा सर्व मुलांच्या विनंतीस्तव प्रकरणाचे नाव आहे दशमान परिमाण परीक्षेलयाचे बहुतांश प्रश्न विचारतात डीए टीईटी ला पण भरपूर प्रश्न आलेले आहेत म्हणून एक कांसेप्ट क्लियर करा आपण परिमाण पाहलो परिणाम नाही परिणाम म्हणजे आगाव कुठाने आहेत है ना परिणाम म्हणल्यावर आपण म्हणतो त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे लय अभ्यास करते म्हणून परिणाम झाला है ना तिच्या नादी लागलं होतं म्हणून परिणाम झाला ते परिणाम नाही इथं परिमाण या शब्दाचा अर्थ होतो एकक एकक म्हणजे किलो है ना त्याच्यानंतर गावाकर जुने एकक होते ना आदली हां ते आठवला काहीतरी असे एकक होते ते एकक पण नाही इथं किलो किलोग्राम क्विंटल असे एकक या एककावर आधारित परीक्षेला कसे प्रश्न विचारले जातात हे आपल्याला इथं पाहायचे मग हे पाहण्यासाठी तू काय करायचे एक तक्ता पाठ करायचा या तक्त्यावरून तुला कुठलाच प्रश्न तू हा चुकणार नाही काय तक्ता पाठ करायचा पा इथं काय लिहायचं मग पहिल्यांदा इथे एक शब्द लिहायचा मॅट्रिक टन काय शब्द लिहायचा इथं मॅट्रिक टन मॅट्रिक टनच्या बाजूला शब्द कोणता लिहायचा माहिती का क्विंटल हे पाठ करून घ्या प्रत्येकाने लिहून घ्या क्विंटल 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 म्हणून आहे क्विंटल म्हणलो मी हा इथं एक गॅप द्यायचा भाऊ काय द्यायचा एक गॅप द्यायचा आणि इथं लिहायचं किलो काय लिहायचं किलो किलोच्या बाजूला काय लिहायचं हेक्टा काय लिहायचं हेक्टा हेक्टाच्या बाजूला काय लिहायचं डेका काय लिहायचं डेका आता इथं एकाच रकान्यामध्ये काय लिहायचं माहिती का मीटर लिहायचं एकाच रकान्यामध्ये लिटर लिहायचं आणि एकाच रकान्यामध्ये ग्रॅम लिहायचं लिहिलं असं मग मॅट्रिक टन क्विंटल एक गॅप सोडून किलो हेक्टा डेका मीटर लिटर ग्रॅम आता इथं काय लिहायचं डेसी डेसीच्या नंतर काय लिहायचं सेंटी सेंटीच्या नंतर काय लिहायचं मिली ओके आता इथं काय करायचं माहिती आहे का दोन गॅप सोडून द्यायचे इथं दोन गॅप सोडून द्यायचे इथं लिहायचं मिलीच्या नंतर पहा महत्त्वाची गोष्ट नॅनो काय लिहायचं इथं लिहायचं पहिल्यांदा मायक्रो काय लिहायचं मायक्रो मायक्रोच्या नंतर पुन्हा दोन गॅप सोडायचे आणि सर्वात शेवटी इथं लिहायचं नॅनो काय लिहायचं नॅनो जरी दिसत नसेल तर समजून घ्या तिकडं मी नॅनो लिहिले मग आता काय म्हणलो आपण मॅट्रिक टन क्विंटल किलो हेक्टा डेका मीटर लिटर ग्रॅम डेसी सेंटी मिली दोन गॅप सोडून मायक्रो दोन गॅप सोडून नॅनो आता तुला याच्यात परीक्षेत काही विचारो कुठलाही प्रश्न किती अवघड काही ताण घेऊ नको तुला काय करायचं माहिती आहे का असा प्रश्न सोडवताना कसलाही प्रश्न देव तुला काम काय आहे जर तू मोठ्या एककाकडून मोठं एकक आहे मोठं परिमाण आहे त्याच्याकडून तू जर लहान एककाकडे जात असेल कोणाकडे लहान एककाकडे जात असेल तर काय करायचं मोठ्या एककाकडून लहान एककापर्यंत जिथपर्यंत तू जात आहे तिथपर्यंत तू हा उदाहरणात शून्य द्यायची सिंपल गोष्ट बोलून दाखवलो मी काय म्हणलो शून्य द्यायचे जर तू लहान एककाकडून किंवा लहान परिमाणाकडून तू जर मोठ्या परिमाणाकडे येत आहे कुठं मोठ्या परिमाणाकडे येत आहे तर तो काम आहे लहानकडून ज्या मोठ्या परिमाणाच्या कॉलमपर्यंत तू येणार आहे त्या मोठ्या परिमाणाच्या कॉलमच्या बाजूला जी रेषा आहे त्या रेषेवर दशांश चिन्ह देणे आता काहीच्या सुपीक डोक्यात नापिक विचाराला तू जे बोलला ते आम्हाला काहीच कळलं नाही भाऊ ताण घेऊ नको आता आपल्या गणितीय भाषेत आपण समजून सांगू पाय कसं सिंपल आयडिया मी जेव्हा तुम्हाला इकडले बोला म्हणलं तेव्हा बोलायचं पहिले कधीच बोलायचं नाही फक्त मॅसेज इंटू मॅसेज मग आता तुला मी म्हणलं पहा दोन किलो बरोबर किती ग्रॅम म्हणजे तुला नियम कळाला काय की तू या प्रश्नात मोठ्या एककाकडून लहान एककाकडे चालला मग मोठ्याकडून लहानकडे गेल्यावर जिथपर्यंत तुला जायचंय तिथपर्यंत तुला मी म्हणलं होतं काय दे शून्य मग तो काम काय म्हणते दोन किलो बरोबर किती ग्रॅम मग तो काम दोन किलो किलोच्या रकान्यात लिहे हे लिहिले किलोच्या रकान्यात दोन तुला विचारलंय कुठपर्यंत ग्रॅम पर्यंत ग्रॅम कुठे आहे पाय बरं हे इथं मग तिथपर्यंत शून्य दे एक दोन तीन मालक नाही दोन किलो बरोबर किती ग्रॅम 2000 ग्रॅम झालं त्या प्रश्नाचं उत्तर दोन किलो बरोबर किती ग्रॅम आता आपण काय पाहिलं दोन किलो बरोबर किती 2000 ग्रॅम कळलं मग तुला कधी कधी असं विचारलं समजा मी प्रश्न असा विचारला काय 5000 ग्रॅम काय म्हणलं 5000 ग्रॅम बरोबर मी म्हटलं लक्षात घ्या किती किलो ग्रॅम
म्हणजे तू या ठिकाणी काय चाललाय मी काय सांगितलं होतं की जर तू मोठ्या एककाकडून कुठे जात असेल लहान एककाकडे तर तुला दिलेल्या उदाहरणात शून्य द्यायचे आणि जर तू लहान एककाकडून कुठे जात असेल मोठ्या एककाकडे तर तुला दिलेल्या उदाहरणात काय द्यायचे दशांश चिन्ह मग तू 5000 ग्रॅम 9 पर्यंत तू ग्रॅम मध्ये लिहू शकतो 9 च्या पुढे गेल्यावर तुला इकडे लिहावं लागेल ना भाऊ मग तो काम शून्य 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 5000 हे झाले 5000 ग्रॅम याचं वाचन 5 किलो करता येते डेका मध्ये करता येते हेक्टा मध्ये करता येते मीटर मध्ये लिटर मध्ये ग्रॅम मध्ये करता येते मग तो काम हे झाले 5000 ग्रॅम लिहिले आता तू या ग्रॅम मध्ये इकडून इकडे यायलाय ना या ग्रॅम मधून तू इकडून इकडे आला कुठे आलाय किलोच्या रकण्यावर मग किलोची जी रेषा आहे का त्या रेषेच्या पुढे पॉइंट द्यायचा मग 5000 ग्रॅम किलोवर येताना किलोच्या रेषेवर काय पॉइंट मग तुला उत्तर काय आलं 5.00 पॉइंटच्या नंतर शून्याला किंमत असते का नाही म्हणून 5000 ग्रॅम बरोबर किती किलो भाऊ 5 किलो आता मी तुला प्रश्न असा विचारला काय विचारला 250 ग्रॅम बरोबर किती किलो तो काम 250 ग्रॅम पहिले लिहे कसे लिहिणार 0 5 2 हे झाले 250 ग्रॅम झाले याला 250 ग्रॅम म्हणतात मग 250 ग्रॅमला मी म्हटलं किलोमध्ये लिहे तर तुझं काम काय आहे किलोच्या रकण्यापर्यंत ये आता तू लहानकडून मोठ्याकडे आलाय 1 2 3 किलोच्या रकण्यात काही नाही म्हणून शून्य तुला लहानकडून मोठ्या एक परिमाणामध्ये यायचं असेल तर मोठ्या परिमाणाच्या पुढं जी रेषा आहे त्या रेषेवर पॉईंट द्यायचा म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर 250 ग्रॅम म्हणजे किती किलो तर 0.25 किलो 250 किलो कळलं काही अवघड नसते कसलाही प्रश्न विचार द्या आणि याच्यामध्ये SSCGD कुठल्याही परीक्षा असो त्याच्यात प्रश्न विचारलेत ना तेच प्रश्न आपल्याला इथं क्लिअर करायचे आता तुला प्रश्न काय असतो पहा 2 किलोग्रॅम चला 2 किलोग्रॅम बरोबर किती डेसी म्हणते 2 किलोग्रॅम बरोबर किती डेसी तो काम काय मोठ्या एककाकडून लहान एककाकडे चालला म्हणजे तुला दिलेल्या उदाहरणात शून्य द्यायचे मग तू इथं लिहिणार 2 किलो कुठपर्यंत विचारलंय डेसी पर्यंत मग एवढे तू शून्य देणार 1 2 3 4 म्हणून 2 किलो बरोबर काय तर त्या प्रश्नाचं उत्तर 20000 डेसी किती हजार वीस डेसी 20000 डेसी आता पुढचा प्रश्न काय पहा 3 किलोमीटर पुढचा प्रश्न आहे 3 किलोमीटर बरोबर किती सेंटीमीटर 3 किलोमीटर बरोबर किती सेंटीमीटर आता झाले की नाही वांदे मग तो काम काय आहे तू पहिल्यांदा किलोच्या रकण्यात लिहे तू मोठ्या एककाकडून कुठे चालला लहान एककाकडे चालला मग मोठं एकक कोणतं आहे किलो तुला जायचं आहे कुठपर्यंत सेंटीपर्यंत मग तो काम काय आहे सेंटीपर्यंत शून्य देत चल मग 3 पासून सेंटीपर्यंत 1 2 3 4 5 म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर काय 3 किलोमीटर म्हणजे किती सेंटीमीटर तर त्या प्रश्नाचं उत्तर 3 लाख सेंटीमीटर सोडवा प्रश्न पुढचे चालू आता प्रश्न काय विचारला तुला प्रश्न आता बोलला का मदत कोणी 250 मिली बरोबर किती मीटर म्हणते असा प्रश्न विचारला पहिले डोक्यात काम काय आपल्या तुला दिलेलं एकक लहान एका मोठे मिली आणि यायचंय कुठं मीटरवर मग तू लहानाकडून कुठं चालला मोठ्याकडे चालला ना मग लहानाकडून मोठ्याकडे गेल्यावर तुला मी सांगितलं होतं दिलेल्या उदाहरणात दशांश चिन्ह द्यावं मग तू पहिल्यांदा 250 मिली लिहिणार मग 250 मिली कसं लिहिणार 0 5 2 हे झाले 250 मिली म्हणजे तू याला 250 मिली म्हणू शकतो तू याला 25 सेंटीमीटर म्हणू शकतो तू याला 2 डेसी म्हणू शकतो पण तुला यायचंय कुठं म्हणते मीटरच्या रकण्यात कुठे यायचंय मीटरच्या मग तू लहान रेषाकडून लहान परिमाणाकडून मोठ्या परिमाणाकडे येत असेल तर त्या परिमाणापर्यंत जर अंक येत नसेल तर तिथं शून्य दे आणि त्या परिमाणाच्या पुढं जी रेषा आहे त्या रेषेवर पॉईंट दे हे झालं तो उत्तर 0.250 बरोबर 250 मिली म्हणजे 0.250 मीटर समजले आता प्रश्न कसा असतो पहा आता प्रश्न काय विचारला तुला 5.55 मीटर तारेच्या लांबीमधून
5 सेंटीमीटर तारेचा तुकडा कापून काढला. किती? 5 सेंटीमीटरचा. तो उरलेल्या तारेची लांबी किती मीटर हे म्हणते. तुला उत्तर मीटर मध्ये काढायचे आणि तुकडा तर सेंटीमीटर मधून काढायचा आहे. मग पहिले तुझं काम काय? एकक समान करणे, परिमाण समान करणे. मग कसं करणार बाबा? तर आपण 5.55 मीटर कसे लिहिणार? ह्या से लिहिणार 5.55 मीटर. मग तुल म्हणलं 5 सेंटीमीटर कसे लिहिणार? सेंटीमीटरच्या रकान्यात. हे झालं पहिले तो लिखाण, हे तो लिहिलं इथं. ओके, मग तू काय केलं? 5.55 मीटर म्हणजे 555 सेंटीमीटर. मोठ्याकडून लहानाकडे गेला म्हणजे दशांश चिन्ह उडालं, लहानाकडून मोठ्याकडे आला म्हणजे दशांश चिन्ह आलं. कळलं का? आता समजा जर 1 किलो बरोबर किती ग्रॅम? तर 1000 ग्रॅम. पण तू 1000 ग्रॅम म्हणल्यावर किती किलो म्हणलं? इथं पॉईंट. मग इथं काय गेलं? 555 सेंटीमीटर. याच्यातून किती सेंटीमीटर काढायची? 5 सेंटीमीटर. मग उरलेली तार काय आली? 550 सेंटीमीटर. पण त्यानं तुला विचारली काय? ती तार किती मीटर आहे म्हणते. त्यानं सेंटीमीटरला कशात कन्वर्ट करा म्हणते? मीटरमध्ये. मग तू कसं करणार? तर पहिल्यांदा तू 550 सेंटीमीटर लिहिणार. मग 550 सेंटीमीटर कसे लिहिणार? 0 5 5 550 सेंटीमीटर लिहिले. आता तू कुठे आलाय? सेंटीमीटरहून कुठे यायचे तुला? मीटरच्या कॉलममध्ये. मग मीटरच्या कॉलममध्ये आला तू. मीटरच्या कॉलमची ही जी रेषा आहे, या रेषेवर काय द्या म्हणलो होतं मी? दशांश चिन्ह. कधी? तू लहान्याकडून मोठ्याकडे जात असेल तर. म्हणून तुझ्या प्रश्नाचं उत्तर 5.50 मीटर. 5.50 मीटर. काय प्रश्न विचारला? 1378 मिली. हे याचा विचार करू नको सध्या. 1378 मिलीला कशात कन्वर्ट करायचंय? ग्रॅममध्ये. म्हणजे तुला एक गोष्ट काय कळली? मोठ्या एककाकडून आपण कुठं चाललो? लहान एककाकडे. कारण ग्रॅम ही राशी. लहान एककाकडून कुठं चाललो? मोठ्या एककाकडे. मग लहान एककाकडून मोठ्या एककाकडे जात असल्यास दिलेल्या उदाहरणात काय येतो? दशांश चिन्ह. मग 1378 मिली, शेवटचा अंक मिलीच्या रकान्यात, हे लिहिले 8. त्याच्यानंतर 78 म्हणल्यावर 7, त्याच्यानंतर 3. हे झालं 1378 मिली. काय झालं? 1378 मिली. आता मिलीपासून कुठे यायचंय तुला? ग्रॅमच्या रकान्यात. आला ग्रॅमच्या रकान्यात. मग ग्रॅमच्या रकान्याच्या पुढची रेषा पाय ही दिसली. मग त्या रेषेवर काय द्या म्हणलो तुम्ही? पॉईंट. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं? 1.378. हो, ओके. आता पहा प्रश्न काय विचारला? 50 किलोग्रॅम मधून 750 ग्रॅम वजा केल्यावर येणारं उत्तर किलोग्रॅम मध्ये मांडायचे. मग सिंपल आयडिया आहे. पहिलं काम काय? तुला हे मांडणं गरजेचं आहे, याच्यात लहान राशी कोणती आहे? ग्रॅम. मग पहिले 50 किलोग्रॅम म्हणजे हे झालं 50 किलोग्रॅम. हे लिहिले आपण 50 किलोग्रॅम. मग या 50 किलोला ग्रॅम पर्यंत मांडू. 1 0 2 0 3 0 म्हणजे तुला कळलं 50 किलो म्हणजे काय? तर 50,000 ग्रॅम. याच्यातून कोणते ग्रॅम मायनस करा म्हणते? 750 ग्रॅम. मग हे 750 ग्रॅम आपण मायनस केले. 0 0 गेला, 10 5 गेला 5, 9 7 गेले 2, इथं उरला 9. मग काय आलं? तर 49,250 ग्रॅम. 49,250 ग्रॅम हे उत्तर ग्रॅम मध्ये आलं. पण तुला मांडा कशात म्हणते? किलोग्रॅम मध्ये. मग तू पहिलं काम काय आहे? 49,250 ग्रॅम कसे लिहिणार? शेवटचा 0 ग्रॅमच्या रकान्या. 0 त्यानंतर 5 त्यानंतर 2 त्यानंतर 9 त्यानंतर 4. तुला कसे मांडा म्हणते? दिलेले ग्रॅम किलो मध्ये मांडा. मग आपलं काम काय आहे? किलोच्या रकान्यापर्यंत यायचं. आलो किलोच्या रकान्यात 9 अंक आहे का नाही? त्या किलोच्या रकान्याची पुढची जी रेषा दिली त्या रेषेवर पॉइंट. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर 49,250 किलोग्रॅम. आता तुम्हाला म्हणलं 5.05 ग्रॅम मांडा. आता तू हे मांडणार नाही बरं, हे शेवटचे 5 ग्रॅम मध्ये आणशील. मग तुला मार हे भाऊ. तू काय करणार? 5.05 हे झाले तुझे ग्रॅम. 5.05 ग्रॅम. पण तुला काय म्हणतंय? त्याला मांड कशात? किलोमध्ये. म्हणजे तुला इथं म्हणलं 5.05 हे ग्रॅम आहेत ना, याला जर म्हणलं किती सेंटीमीटर आहेत तर तू म्हणणार 505 सेंटीमीटर. कळलं का? कारण या रेषेवर आला की इकडे पॉईंट जात असते, इकडे आला पॉईंट कट झाला. म्हणजे तुला इकडून इकडे वाचायचं असेल तर पॉईंट वाचायचा नाही, तू याला 505 सेंटीमीटर म्हणतो.
याला तू 50.5 डेसीमीटर म्हणतो, याला तू 5.05 ग्रॅम लिटर मीटर म्हणतो, पण तुल ते कशात आण म्हणते किलो मध्ये, मग तो काम काय किलो पर्यंत शून्य घे, आता तो काम काय सिंपल आयडिया, हा पॉइंट कट झाला भाऊ, कारण तुल ते काय म्हणते हे जी राशी आहे ही कशात मांडायची किलो मध्ये, मग कशी मांडणार तू या राशी पासून किलो पर्यंत आलताना, आता या किलोच्या पुढची रेषा कोणती ही आहे ना तो पॉइंट इथं, मग 5.05 ग्रॅम म्हणजे किती किलो, तर 0.00505 किलो, काय सोपा प्रश्न होता भाऊ, प्रश्न काय आहे 600 मिली भागिले 100 गुणिले 7 बरोबर लीटर, तुला याचा गुणाकार एवढं माहिती आहे भाऊ, मिली मध्ये येणार आहे ना रे, कशात येणार कारण आली कोणत्या एककान गुणले मिली न गुणले ना, मग हे 2020 कटले, 7 सकम 42 मिलीला तुला कन्वर्ट करायचे लीटर मध्ये, कशा मध्ये लीटर मध्ये, मग पहिलं तो काम 42 मिली लिहे, तो लिहिले 42 मिली, लिहिले का या 42 मिली या लहान एककाकडून तुला कुठे यायचे लिटरच्या रकान्यात, मग तू तिथपर्यंत घेणार शून्य, तू लहान एककाकडून मोठ्या रकान्याकडे आला तर ज्या मोठ्या एककाच्या रकान्याच्या पुढे जी रेषा आहे त्या रेषेवर पॉइंट घ्या असं मी तुला सांगितलं होतं, म्हणून प्रश्नाचं उत्तर 0.042। आता प्रश्न काय विचारला 350 किलोग्रॅम भागिले 100 गुणिले 4 बरोबर टन, तो काम काय पाया, तो बेसिक काम काय आहे, पहिल्यांदा या एवढ्याचं उत्तर काढ, हे उत्तर तुझं कशात आहे म्हणल्यावर तुला उत्तर कळलं तो किलोग्रॅम मध्ये, काऊन कारण किलो इथं एकक दिले ना भाऊ, मग तू याचं उत्तर काढ, शून्य कट झाला, शून्य कट झाला, बे दोनी 4, बे पंच 10, पाचा 7 35, 7 दोनी 14, या प्रश्नात किती किलो उत्तर आलं इथं 14 किलो, तुला या 14 किलो कशात मांडायचंय टनामध्ये, मग टन कुठं शब्द आला मॅट्रिक टन, मग तू पहिले 14 किलो लिहे, हे लिहिले तू 14 किलो, 14 किलो लिहिले 14 किलो, आता तू गेला मॅट्रिक टनापर्यंत, शून्य शून्य आला का नाही इथून मॅट्रिक टनापर्यंत, तू लहान एककाकडून मोठ्या एककाकडे जात असेल तर मोठ्या परिमाणाच्या पुढे जी रेषा आहे तिथं तू पॉइंट दे, म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर 0.014। 5 मीटर तारेची किंमत 80 रुपये आहे म्हणते, किती रुपये 80 रुपये आहे, तर काय म्हणते एक डेसी तारेची किंमत किती, तुला इथं एक डेसी तारेची किंमत विचारली, मग सिंपल पहिलं काम काय एकक समान नाही भाऊ, मग तू काय कर या 5 मीटरला डेसी मध्ये कन्वर्ट कर, मग 5 मीटर तार ही जर डेसी मध्ये कन्वर्ट करायची असेल तर 50 डेसी, मग 5 मीटर तार म्हणजे किती 50 डेसी तार, किती तार 50 डेसी तार, इथं तुला कन्सेप्ट कळाली, मग कॉमन गोष्ट आहे तू 50 डेसी तारेसाठी 80 रुपये घ्याला तर एका तारेसाठी एका डेसी तारेसाठी किती रुपये घेशील, 50 डेसी तारेसाठी 80 रुपये घ्याला तर एका डेसी तारेसाठी किती रुपये घेशील, तिरकस गुणाकार, मग प्रश्नाचं उत्तर 80 गुणिले 1 म्हणजे 80, 50 गुणिले x, मग 80 गुणिले 80, 50 गुणाकारातले भागाकारात बरोबर x, 0-0 कट झाला, 5-1-5 पॉइंट देऊ, उरले किती 3, मग झाले किती पॉइंट मुळे 30, 5 सक 1.6 म्हणजे काय असते 60, 1-0 घ्यावा म्हणलं, म्हणून त्या एक डेसी तारेची किंमत किती, तर 1 रुपया 60 पैसे, 1 रुपया काय पैसे 60 पैसे। 50 मीटर लांब आहे, 30 मीटर रुंद अशा आयताकृती बागेच्या चारही बाजूवर काय म्हणते अंतरावर एक खांब लावला तर किती खांब लागतील, चला ही बाग आहे पा लक्ष द्या इकडं, ही 50 मीटर लांब आहे 30 मीटर रुंद आहे, प्रश्न असा प्रश्न विचारला कधी भी इथून पुढं, तुला म्हटलं 50 मीटरवर लांबीवर आयताकृती बागेच्या चारही बाजूवर 2 मीटरवर खांब लावले तर 50 मीटरची रेषा आहे, समजा मी तुला विचारलं या रेषेत किती खांब लावले तर कधी कसे काढायचे माहिती आहे का, या 50ला 2 भागायचं अधिक 1 करायचं, काय म्हणलो पाय मी प्रश्न कुठलाही विचारू असा काय करायचं 50ला 2 भागायचं अधिक 1 करायचं, म्हणजे पाय बरं 25 अधिक 1
मग तुला म्हणलं मी किती खांब लागतील 26 नाही कळालं सिंपल सांगतो ही 50 मीटर लांबीची रेषा आहे त्याच्यापेक्षा आपण एक छोटीशी रेषा घेऊ मी तुला काय म्हणलं 10 मीटर लांबीची रेषा आहे 10 मीटर लांबीची रेषा आहे इथं 2 मीटर वर एक खांब लावला तू पहिल्यांदा असं म्हणणार का 1 2 3 2 मीटर झाले खांब तू सुरुवातीला भाऊ एक खांब लावशील का नाही लावशील का नाही एक मग 2 मीटर झाले इथं एक 4 मीटर झाले इथं एक 6 मीटर झाले इथं एक 8 मीटर झाले इथं एक 10 मीटर झाले इथे खांब किती आहेत पाय बरं 6 आले का नाही खांब 6 मग अशा प्रश्नात काय करायचं दिलेल्या अंतराला काय करायचं 2 ने भागायचं आणि आलेल्या उत्तरात 1 मिळवायचा मग 2 5 10 5 आणि 1 म्हणजे जर 10 मीटरची रेषा घेतली तर 6 खांब लागतील ना ते मीटर ज्यांनी दिले त्या मीटरने भागायचं एकक समान असल्यावर नसल्यावर एकक समान करायचं मग तो काम काय या प्रश्नात तू काय करणार 50 मीटरची लांबी भागिले 2 25 अधिक 1 म्हणजे तुला इथं खांब किती लागायले 26 मग इथं पण किती लागतील म्हणजे तुला या लांबीवर खांब किती लागले 52 खांब किती लागले 52 खांब आता तुला म्हणलं रुंदी काय याची तर ही लांबी होती 50 आणि रुंदी हे 25 मग तू काय करणार 30 दिली रुंदी किती दिली 30 दिली मग तू काय करणार इथं पण 30 भागिले 2 अधिक 1 मग याचं उत्तर 15 अधिक 1 इथं तुल खांब किती लागणार 16 नाही इथं तुल खांब लागणार 14 काऊन भाऊ तू इथं ऑलरेडी खांब धरलेला आहे इथं धरलेला आहे ना एंडिंग आणि सुरुवातीचा खांब या लांबीमध्ये आलाय ना भाऊ मग इथं ते 2 खांब मायनस होणार दॅट्स कॉल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हेच परीक्षेला येते हे एंडिंग इथं लांबीमधले 2 खांब ते मायनस होणार ना कळलं का मग ते 2 खांब मायनस होण्यामुळं इथं रुंदीवर किती खांब बसायलेत 14 मग इथं पण किती 14 तुला विचारलं एकूण खांब किती तर हे 14 2 28 आणि हे 52 या दोघांची बेरीज मग 8 आणि 2 10 7 चाला 1 3 5 आणि 3 8 म्हणून या उदाहरणात किती खांब बसतील तर त्या प्रश्नाचं उत्तर 80 खांब बसतील किती आहे 80 खांब बसतील